नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं तर इथे बघू शकता तुम्ही साडेसहा वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि जसे की माझे सकाळ होते पहाटे पाच वाजल्यापासून पाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे बाहेरचं आवरणं झाडू सडा त्याचबरोबर आंघोळ ते, ते सहापर्यंत होतं साडेसहापर्यंत तिथून माझी देवपूजा असते बघा आता ही देवपूजा बघा चालू झालेली आहे आणि देवपूजा करताना मी असं एखादं सकाळचं नामस्मरण लावते यूट्यूबवरती मोबाईलवरती म्हणजे की सकाळचे श्लोक असतील त्याचबरोबर गायत्री मंत्र असेल त्यानंतर विष्णू नारायण म्हणजे स्तोत्र असतील विष्णू नारायणचं भजन पण आहे बघा ते पण लावते त्याचबरोबर आपलं श्री स्वामी समर्थांचं तारक मंत्र आहे परत कापूर ते हे सगळं असं माझं एक तास साधारण आठ वाजेपर्यंत हे घरामध्ये चालू असतं बघा देवपूजा चहा सगळं अशी कामं होईपर्यंत मोबाईलवर एकटं म्हणजे चालू असतं आणि मीच एकटी असे कामं पण करत असते बघा कारण की बाकीचे सगळे झोपलेले असतात कोणीही उठत नाही आठच्या पुढे बाकीचे म्हणजे उठतात मुलं असतील हे असतील आठच्या पुढे उठून मग त्यांचा आंघोळ्या नाष्टा चालू होतं तोपर्यंत माझं आठ वाजेपर्यंत हे सगळं मोबाईलवरती लावायचं आणि एकटीच आपलं काम करत बसायचं ऐकत तर हे असं असतं बघा आता इथे माझी देवपूजा म्हणजे चालू आहे बघा आता देव मंदिरातले देव घेतले खाली आपल्या थोडेसे देव आहेत पण त्याचंच आपलं मनापासून करणं हे चालू असतं थोडे का असे आपण पण मनापासून करण्यात पण असतो मनात भाव असेल तर सगळीकडे देव पावतो असं म्हण थोडा थोडा हळूहळू का होईना पण प्रयत्न चालू आहे देवघरामध्ये देव घेण्याचे दे, देव आणण्याचे तर गणपतप्पा पण घेतलेत मी गेल्या वर्षी त्यांना माळही आणलेली आहे त्याचबरोबर ह्या वर्षी आता तुम्ही पाहिलं असेल विठ्ठल रुक्मिणी पण माझ्याकडे आलेली आहे देवमंदिरात त्यांना पण छान अशा अशा पांढऱ्या माळा आणलेल्या आहेत तर चला बघू आता जसं प्रयत्न होतील जसं सुधारणा हळूहळू होते तसं तसं देवघर पण आपलं मग मा पुढे मागे माझा विचार चालू आहे काहीतरी सुधारणा करण्याचं तर चला इथे देवपूजा झाली स्वच्छ असं मंदिर पुसून घेतलं आणि नमस्कार करून आपलं साखरेचा नैवेद्य वगैरे ठेवते आणि त्याच्यावर पाणी फिरवून घेते साखर ते मी नाही ठेवत तीच वाटी पुन्हा मी उंबरट्याला नैवेद्य दाखवते आणि तीच साखर परत तुळशीला आणि सगळं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ती साखर मी चहात वापरते तर चला देवपूजा झाली की आपलं रेग्युलर जी उंबरट्याची पूजा असते ती अशा प्रकारे असते बघा आपला उंबरटा स्वच्छ पुसून घेते आणि त्याला हळदी कुंकू लावून साखरेचा नैवेद्य दाखवून अगरबत्ती ओवाळून घेते आता ही झाली माझी रोजची देवपूजा अशा प्रकारे असते पण ज्यावेळेस आमुषा असेल पौर्णिमा असेल मंगळवार शुक्रवार असेल त्यावेळेस हळदीचं लेपन असतं मग हळदीचं लेपन असलं की जरा त्या पूजेला वेळ लागतो भली रांगोळी वगैरे काढावी लागते त्यामुळे तर आज सोमवार आहे उपवास आहे त्याच्यामुळे ही, ही सकाळची बघा देवपूजा चालू होती तर बाहेरसुद्धा बघू शकता सगळीकडं ओलं झालेलं चिकल आहे सकाळी पाणी मारलेलं तर तुळशीला पाणी घातलं तर त्याचबरोबर सूर्याला पण इथे नमस्कार होतो पाणी अर्पण होतं आता सगळं डिटेल्समध्ये नाही दाखवत बघा फुलं वगैरे अर्पण करून ते तुळशीची माझी पूजा झालेली त्यानंतर असते ती आपली गॅस सगळी किचनवटा इथं असते ते आपली अन्नपूर्णा देवी तर त्याची पण पूजा स्वयंपाक करण्या अगोदर झालीच पाहिजे आणि आपली देवपूजा रोजची झाल्यानंतर नेहमी आपल्या घरा स्वयंपाकघरातली पूजा करत जा चूल असेल गॅस सगळी असेल त्याची पूजा करत जा कारण की तिथून एवढे सगळे आपण ती देवपूजा करून ना खरंच म्हणजे ती पूजाच पूर्ण होत नाही असंच मी म्हणेन तर एवढंच मी सांगू शकते इथं बाकी काहीच नाही सांगू शकत तर आता इथे मी स्वस्तिक काढून गॅस शेगडीची पूजा करून घेतली साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवला नमस्कार केला आणि देवघर पाण्याचा तांब्या ठेवलाय भरून घंटी आहे दिवा वगैरे लावलाय मस्त पूजा झाली फुलं वगैरे वाहिलेली आहेत तर मस्त अशी देवपूजा झालेली सकाळची आता चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता नाश्त्याची तयारी आता सगळे उठतात बघा सगळी माझी बाकीची कामं होईपर्यंत ते सगळं उठतात एक 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 सगळ्यांचं उठणं चालू असतं इथे घेतलेलं आहे नाश्त्यासाठी हिरवी मिरची लसूण त्याबरोबर धने टाकलेले आहेत जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ थमनेल पाहिलं असेल टायटल पाहिलं असेल करणार आहे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तर आता था ज्वारीचं पीठ घेतलं आहे चाळून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बाजूला मेथीसुद्धा आहे मेथी धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे त्यामध्ये आता हे वाटण हिरवी मिरचीचं केलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यामध्ये आता पांढरे तीळसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर ही बघा बारीक चिरलेली मेथी ती टाकून दिली हे सगळं मिक्स करायचं आणि मळून घ्यायचं आपण नेहमीप्रमाणे पीठ मळतो तसंच मळायचं फक्त थोडंसं घट्ट मळायचं थालीपीठाचं पीठ पीट, जेणेकरून ते थापले जातील तरी ते बघा अशा पद्धतीने हे पीठ मळायचं आहे तर आता हे पीठ भिजवायची गरज नाही काही नाही लगेच आपण थालीपीठ तया तयार करायला घेऊ शकतो आता हे हात धुईपर्यंत सगळी बाकीची तयार करीपर्यंत वगैरे भिजतंय इकडे बघा सूर्यप्रकाश मस्त असा किचनमध्ये आलेला आहे सूर्यदेवांचं दर्शन झालं की माझी सकाळसुद्धा तितकी सुंदर होते बघा तर खूप म्हणजे सूर्यप्रकाश आलं घरात की मला आवडतात ते त्यामुळे मी सांगत आहे तर इकडे बघा आता छोटा मिडियम जेवढ्या आपल्याला थालीपीठ साईजचं थापायचं आहे त्या साईजचा एक गोळा घ्यायचा आणि बस सुती कापड घेतलेलं आहे ते पण ओलं करायचं आणि पुन्हा त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे थालीपीठ अशा बोटाच्या सहाय्याने थापून घ्यायचं असं तळ हाताच्या सहाय्याने थोडंसं बोटं उमटवायची त्याच्यामुळे ते दिसायला पण तितकं सुंदर दिसतं आणि थोडी थोडी छिद्र पाडायची त्याला आणि छिद्र पाडल्यामुळे ते आतून तेल वगैरे मुरतं आणि छान असे थालीपीठ होतात तर पहिलं थालीपीठ केलेलं तव्यावरती टाकून दिलं आणि दुसरं थालीपीठ करायला घेतले गोळे एकदम करून घेतले की पटकन असं होतं इथे आपली गॅसची पण बचत मग होते आता इकडे थालीपीठ तव्यामध्ये भाजतंय तोपर्यंत खालचंसुद्धा थालीपीठ म्हणजे पोळपटावरचं भाजून झालेलं आहे तरी ते बघू शकता मस्त असं थालीपीठ गरमागरम असे थालीपीठ केल्यावर गरम गरम कुणाला नाही आवडणार खायला सकाळ सकाळ तर आज माझा उपवास आहे बघा आणि मी केलेलं आहे थालीपीठ मला तर खूप आवडतं थालीपीठ बघा तर चला असो इथे मुलांसाठी केलेले आहेत आपलं काय आपण खिचडी वगैरे खातो तर चला जे काय आपण करतो ते मुलांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी करत असतो तर चला इकडे आता सगळी था थालीपीठ मी करून घेते इथे बघा अशा पद्धतीने हे थालीपीठ झालेले था आहेत एकदम छोटे छोटे केलेले आहेत दिसायला पण छान दिसतील आणि मुलांनासुद्धा डब्याला घेऊन जाता येईल तर चला बाकीचे थालीपीठ मी सगळे करून घेते टोमॅटो टाकल्यामुळे बघा किती छान दिसतात बघा आणि जास्त जाडंही नाही केलेले अशा पद्धतीने केलेले तर आता कालचा ब्लॉग त्यांनी ज्यांनी कोणी पाहिला असेल त्यांना माहीत असेल माझ्याकडे किती शिळ्या भाकरी राहिलेल्या तर आता एवढ्या भाकरी काय करायच्या आणि काल तर समोसे केलेले त्याच्यामुळे ह्या भाकरी तशाच राहिलेल्या एवढं मोठं अन्न टाकून कसं द्यायचं थोडं इकडं तिकडं तुकडा राहिला तर आपण देतो कुत्र्या मांजराला टाकून पण ह्या बऱ्याचशा भाकरी राहिलेल्या शिल्लक तर म्हटलं कशा टाकायच्या तर मग आता चला शिळे भाकरीचं तुकडं मस्त अशी करून घ्यावेत खातील दिवसभर मुलं त्यासाठी म्हणतात ना खाऊन माजावे पण टाकून माजू नये त्या पद्धतीने बघा आणि आपण असं शहरीत शहरामध्ये राहतो आणि वाया वायानाच करणं बरोबर नाही त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने मी तुकडं करत असते तर आता शेळ्या भाकरीचे तुकडे ते बारीक चुरून घेतले ना त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून ठेवून द्यायचं म्हणजे ते, ते, ते छान अशा मुरतात ओलसर होतात कारण की ते वाळलेले असतात ना त्यामुळे पाणी टाकून ठेवून द्यायचं आणि कांदा वगैरे चिरेपर्यंत चांगले ते चांगले भिजतात आणि कांदा इकडे भाजला आहे कोथिंबीर शेंगदाणे मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची आणि ते चांगलं परतले पुन्हा एकदा ह्याला काय करायचं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा चुरून घ्यायचे त्यामुळे मोकळे मुकळे होतात बघा हे तुकडे जसे आपण पोहे वगैरे करतो ना त्या पद्धतीने एकदम ज्वारीच्या फाकरीचे तुकडे तर ना सेम पोहेसारखी टेस्ट येते बघा ह्याला हिरवी मिरची केलेली आहे हिरवी मिरचीचं तुकडं कोथिंबीर टाकली शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत आता हे सुद्धा तुकडे बघा किती मोठी भरलेली भरलेले ज्वारीचे थालीपीठ केलेले एवढे तुकडं केलेले त्याचबरोबर आज माझा उपवास सोमवार आणि खूप सारा सगळा स्वयंपाकच झालेला आणि सोमवारी गजानन महाराजांचा जन्मदिवस होता प्रकट दिन आणि संध्याकाळी आमचं म्हणजे जेवणच होतं आमच्या कॉलनीमध्ये ते करतात आणि मग एवढा स्वयंपाक सकाळचा झालेला बघा आणि बरेचसे तुकडे आता शिल्लक राहिलेल्या तुकड्या झाले थालीपीठ झालं पण आता ह्यांचा डब्बा पण बाकी होता ह्यांना जायचं होतं ऑफिसला आता ह्यांच्या डब्यासाठी मला पुन्हा चपाती भाजी करायची होती पण ह्यांचा डब्बा दोन वाजता म्हणजे ते जाणार होते कामाला त्याच्यामुळे दोन वाजेपर्यंत बराचसा टाईम होता तोपर्यंत आता हा किचन वोटा असा कसा ठेवायचा म्हणून किचन वोटा आधी आवरून घेते पूर्ण असं स्वयंपाकाची सकाळची नाश्त्याची भांडे त्याचबरोबर चहाची भांडे आणि मग आता हे तसंच कसं ठेवायचं पण त्याचबरोबर कपडे आहेत म्हणून हे सगळं आवरायचं चालू होतं एक वाजता जरी स्वयंपाकाला करायला घेतलं तरी दोन वाजेपर्यंत त्यांचा डबा होतो आणि मग ते जातात कामाला की त्यात आम्ही तुम्हाला सांगेन एक टिप्स गॅस शेगडी ज्यावेळेस आपण क्लीन करतो स्वच्छ करतो ना अजिबात गॅस सेगडीवर पाणी ओतायचं नाही कारण की पाणी जर ओतलं ना त्या बर्नरमध्ये पाणी जातं आणि बर्नर लवकर खराब होतात आणि त्याचबरोबर गॅस शेगडीच्या खालचा जो भाग असतो ना तो सुद्धा गंजतो आणि मग शेगडी आपली खराब होते म्हणून अशा पद्धतीने फक्त वरून साबणाचा हात फिरवायचा आणि लगेच कापडाने ओल्या कापडाने पुसून घेतात त्यामुळे आपल्या गॅस सिगडीची लाईफ जी आहे ती जास्त दिवस राहते मी काय करते केव्हा तरी आठ दिवसातून पंधरा दिवसातूनच पूर्ण पाणी ओतून हा किचनमोटा गॅस सेगडी पुसून घेते डेली असं पाणी ओतून पुसून घेत नाही किंवा पाणी ओतत नाही अशाच पद्धतीने ही गॅस सिगडी मी डेली पुसून स्वच्छ करून घेते आता इकडे आले हॉलमध्ये हॉलमधला सगळा झाडू मारून घेते आणि हॉलमधला झाडू मारून झाला की लगेच फरशी आणि कपडे ही सगळी कामं व्हायला मला साधारण एक तास तरी म्हणजे बारा एक वाजता त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग असतं यूट्यूब असतं यूट्यूबचं काम असतं आणि मग त्यानंतर आपला डेली माझा स्वयंपाक दुपारचं जेवणाचा जो काय आहे स्वयंपाक करायला घेते त्याचबरोबर आज उपवास असल्यामुळे शाबदाना खिचडीसुद्धा करायची होती मला तर हे रुटीन मला आता व्हिडिओ पाठवायचं कारण म्हणजे एक रेसिपी तुम्ही तुमच्याबरोबर शेअर केली त्याचबरोबर माझं रुटीन शेअर केलं आणि डेली ब्लॉग तर तुम्हाला यायला पाहिजे दुसरं मी आता नवीन काही शेअर करणार आहे तेच रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे तर चला इकडे आता शाबूदाना वगैरे करायला घेतला बघा रात्री भिजत टाकलेला होता शाबूदाना त्याच्यामुळे मस्त शाबूदानाची खिचडी तयार झालेली मोकळी मोकळी मस्त ही तयार झाली आणि एवढं केलं आणि खाल्लेलं बघा मी थोडंसं एक अगदी वाटी छोटी वाटी मी शाबूची खिचडी खाल्लेली बाकी तसा शिल्लक राहिलेला आणि संध्याकाळी परत जेवायला जाणार होतो आम्ही तर आता या कढईमध्ये बघा त्याच कढईमध्ये आहे शाबूची जी खिचडी केलेली होती तीच कढी आहे आणि त्या कढईमध्ये तेल ओतलं आता करणार आहे एक साधी सिंपल अशी रसरचित वांग्याची आणि बटाट्याची भाजी ज्यावेळेस आपल्याला घाई असते ना त्यावेळेस अशा पद्धतीने भाजी करा बघा मस्त आहे ही रेसिपी आणि प्रत्येकाची वांगी बटाट्याची भाजी आपण करतो प्रत्येकाच्या घरी असतेच पण प्रत्येकांची वेगवेगळी करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते बघा मग मी कशी करत करते ही वांगी बटाट्याची भाजी तर बघते बघा वांगे बटाटे असे तेलामध्ये परतून घेतले छान असे परतायचे त्यामध्ये मोहरीची फोडणी घालायची त्याचबरोबर एक टोमॅटोसुद्धा टाकलं आहे टोमॅटो छान असतात ते वांगे बटाट्याबरोबर परतलेला आहे त्याचा जो काय स्वाद आहे टोमॅटोचा तो उतरतो तेलामध्ये मोहरीची फोडणी दिली आणि हळदी पावडर टाकली हळदी पावडर टाकल्यामुळे काय होतं वांग्या बटाट्याचा जो कच्चा स्वाद असतो ना तो निघून जातो आणि त्याचबरोबर आपण तेलामध्ये सुद्धा ते परततो ना त्याच्यामुळे सुद्धा जो कच्चा स्मेल आहे बटाट्याचा वांग्याचा तो निघून जातो आणि भाजी खूप छान अप्रतिम होते बघा आता इकडे जे काल जे वाटण केलेलं होतं लसूण कांदा त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचं तेच वाटण एक एक चमचा टाकलं आणि त्याच्याबरोबर ते मिक्स करून घेतलं हे वाटण भाजलेलं आपण भाजूनच वाटलेलं भाज होतं त्याच्यामुळे जास्त याला काही परतायची गरज नाही तर ह्या वाटण टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपला घरचा काळा मसाला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ हेच मिक्स करून घ्यायचं छान असं त्याच्याबरोबर परतून घ्यायचं जवळपास ही निम्मी वांग बटाटा तेलामध्ये ह्या परतून परतून शिजत आलेलं आहे बघा आता हे चांगलं परतलं आता याच्यामध्ये ओतायचं आहे हवं तेवढं आपल्याला म्हणजे पाणी अगदी जास्त नाही ओतणार थोडंसंच पाणी ओतणार आहे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळही नको अशा पद्धतीने ही मिडियम भाजी रसरशीत झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर टाका आणि कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी हातावर चुरून असे रगडून टाका मस्त ही भाजी तयार होते बघा आणि वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट अगदी जास्त नाही टाकलेला अर्धा एक चमचा टाकलेला आहे मिक्स करून घेतला आणि ही भाजी पाचच मिनटं आपल्याला उकळून शिजवून घ्यायची ही भाजी तयार होते एका बाजूला आता मी शिजायला ठेवणार आहे लगेच आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत चपात्या बघितल्या असतील तुम्ही तीन गोळे आतमध्ये म्हणजे ताटामध्ये आहेत आणि एक पोळपटावर आहे चारच चपात्या मी केलेल्या आहेत सकाळचा इतका स्वयंपाक थालीपीठ त्याचबरोबर तुकडं केलेलं आणि खिचडी केलेली तर सोमवार असला ना अशा पद्धतीने बघा माझं रुटीन राहतं असं नुसतं कामच करत राहायचं बघा खिचडी बनवायची नाश्ता बनवायचा स्वयंपाक करायचा डबा बनवायचा ही सगळी नुसती कामं माझ्या मागं म्हणजे असतात मला तर वाटते प्रत्येक गृहिणीच्या ही कामं असतात म्हणजे ही कामं आपल्याला करावीच लागतात तर चला इथे करते आता व्हिडिओचा एंड तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ